नगर मनमाड महामार्ग दुरुस्तीचं काम सुरू असताना अपघातांच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोल्हार ते राहुरी फॅक्टरी दरम्यान रस्ता अपघातामध्ये 9 व्यक्तींचे अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाले. गुहा येथे गुरुवारी रात्री ऊस ओढणे कामगारांना घेऊन जात असलेला ट्रॅक्टर पलटी झाला. याचवेळी ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी रात्री 11 वाजता अचानक भेट देऊन रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. ठेकेदाराला कामाच्या पद्धतीबाबत सूचना केल्या असून त्यामध्ये सुधारणा झाली नाही तर सदर ठेकेदारावर कडक कायदे लावून गुन्हा दाखल करणार असल्याचं नामदार तनपुरेंनी स्पष्ट केलं. 4 महिन्यांपासून गुहा ते राहुरी दरम्यान रस्ता डांबरीकरण आणि 6 पदरी विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. मात्र हे काम करताना कुठेही कामासंदर्भात प्रवासी वाहनचालक सुरक्षितता यादृष्टीनं फलक लावण्यात आलेले नाहीत त्यामुळे सातत्यानं अपघात झाले आहेत. आजपर्यंत या परिसरामध्ये झालेल्या अपघातामध्ये 9 प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. सुरक्षाविषयक माहिती फलक असते तर प्रवाशांचे प्राण वाचू शकले असते. कंपनीला त्याबाबत सातत्यानं सूचना देऊनही कंपनीने या सुरक्षा नियमांचे पालन केले नाही. कामाच्या ठिकाणी दिशादर्शक कामाच्या फलकांची माहिती देणारे विशेषतः रात्रीही दिसू शकतील अशा रिफ्लेक्टरमध्ये फलक लावले नाहीत. सुरक्षारक्षक नियमांचे रस्ता ठेकेदाराने पालन न केल्यामुळे या अपघात झाले आहेत. तर शिंदे डेव्हलपर्स कंपनीवर लवकरात लवकर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गुहा येथील नागरिकांनी केली आहे. गुरुवारी सकाळी हॉटेल साई समाधान येथे टँकरच्या धडकेमध्ये एकाचा मृत्यू झाला तर रात्री ऊस तोडणे कामगार घेऊन जात असलेला ट्रेलर पलटी झाला. याचवेळी नामदार तनपुरे यांनी या ठिकाणी थांबून रस्त्यांच्या कामाची पाहणी करून रस्त्याच्या कामाच्या ठिकाणच्या त्रुटी काढून ठेकेदाराला योग्य त्या सूचना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रसंगी अपघातामध्ये जखमींना युवा उद्योजक सुजित वाबळे यांनी खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवले तर अन्य ऊस तोडणे कामगारांच्या जेवणाची व्यवस्था वाबळे यांनी केली आहे. याप्रसंगी सुजित वाबळे, शरद वाबळे, विलास वरपे, सुरेश वरपे, डॉक्टर विजय वाबळे, दिलीप बोरुडे, दत्तू वरपे, रंगनाथ ओहोळ, बाबाजी काकडे आदींसह ग्रामस्थ हजर होते. असे काम इथं चालू आहे की आता 5-6 दिवसापूर्वी मागच्या आठवड्यातच खरं इथं थांबलो आणि बऱ्याचदा डायव्हर्शन आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित सूचना दिल्या गेलेल्या नाहीत. वन वे आहे त्याच्या व्यवस्थित सूचना दिसत नाही. बऱ्याचशा त्रुटी या ठिकाणी आढळल्यामुळं मी जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्या जो इथं प्रतिनिधी आहे त्याला 2-3 दिवसापूर्वी मागच्या आठवड्यामध्ये कडक शब्दात खरं सूचना केल्या होत्या. आत्ता देखील इथं अपघात झाल्यावर मी त्याला आता उद्या परवा उद्याच सकाळी बोलवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जर काही सुधारणा झाल्या नाही तर व्यवस्थितपणे कडक कठोर कायदे लावून पुढील गुन्हा त्याच्यावरती दाखल केला जाईल. कारण माणसांचा जीव म्हणजे गेल्या मला वाटतं 8-10 दिवसामध्ये वारंवार इथं अपघात होत आहेत आणि मग मी सूचना करून देखील जर काही सुधारणा होणार नसेल मागच्या आठवड्यापासून गुहा या परिसरामध्ये 1-2 किलोमीटरमध्ये बऱ्याचशा प्रमाणात अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे. त्या हिशोबानं मिनिस्टर तनपुरे साहेबांनी मला बोलवून घेतलं होतं आणि त्यांनी योग्य ते इन्स्ट्रक्शन मला दिलेले आहे. ज्या अपघाताचं जे प्रमाण का वाढतं याचं मला त्यांनी कारणही विचारलं, परंतु मी त्यांना सांगितलं की सर या आठवड्यामध्ये कारण काय हे मला सुद्धा कळत नाही. कारण दिशादर्शक फलक वगैरे मी तर लावतोच आहे, IRC 55 प्रमाणे सगळे गाईडलाईन्स मी फॉलो करतोय आणि त्या हिशोबानेच काम करतोय. तर बाकी ठिकाणी आपलं काम चालू आहे, पण याच भागात काय ऍक्सिडेंट होते हे मला पण समजायला तयार नाही. तरी पण मला मिनिस्टर साहेबांनी सांगितलेलं की ॲडिशनल आणखी तुम्हाला काय बोर्ड लावता येईल, तुमच्या IRC 55 व्यतिरिक्त काय आणखी करता येईल त्याप्रमाणे मी सुधारणा करतोय. ॲडिशनल नाईटला रिफ्लेक्टेड जेणेकरून लोकांना ते डोळ्यावरती चमकतील किंवा स्पीड लिमिटचे बोर्ड असतील, काम चालू आहे असे बोर्ड असतील, ते सगळे ॲडिशनल लावून लोकांच्या जीवाशी आपल्याला खेळून कुठलंही काम करायचं नाही आहे. आपल्याला रस्ता होणं हाही महत्त्वाचा विषय आहे, परंतु लोकांच्या जीवाशी खेळून करायचं नाही. त्याप्रमाणे मिनिस्टर साहेबांनी जे काही मला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे मी ते फॉलो करतो आणि त्या हिशोबाने काम करतो. न्यूज रिपोर्टर गोविंद फुंडगे, S9 मीडिया, राहुरी.